आजकाल 2 दिवसापासून काही मित्रांशी संवाद होतोय, काही शेतकऱ्यांशी संवाद होतोय आणि कळतंय की निमगाव, भोजापूर, संगमेर परिसरातील जे काही 4-5 गाव आहेत त्यांची पाण्याची योजना जल जीवन मिशनच्या माध्यमातून राबवली जाती आहे. परंतु ती योजना जेव्हा मंजूर झाली तर त्यामध्ये कुठेही अकोल्यातील प्रशासनाला, मग तहसीलदार असेल किंवा बाकीचं कुणालाही विचारलं गेलं नाही, इरिगेशनच्या अधिकाऱ्यांनाही विचारलं गेलं नाही. माझ्याकडनं तर या तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्यानं साधं पत्रसुद्धा यांनी कुठल्याही परवानगीचं घेतलं नाही किंवा विचारणा केली नाही. आज त्या गावांना पाण्याची योजना होती आहे तर त्यातला पिण्याचं पाणी भेटावं याबद्दल आम्हाला वाईट वाटण्याचं काही कारण नाही. त्यांना पाणी कदाचित भेटावं, परंतु अकोले तालुक्यामध्ये दरवर्षी आढळा धरणाच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांची हालत काय राहते, ह्या 2-3 वर्षात पाऊस व्यवस्थित पडला, पाण्याचं नियोजन चांगलं झालं म्हणून 2-3 वर्ष अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याची भ्रांत जाणवली नाही. पण त्याच्या आधीचं जर तुम्ही 10-5 वर्ष पाहिले तर कधी धरण भरत होतं, कधी भरत नव्हतं, कधी शेतकऱ्यांना नीट पाणी भेटत नव्हतं, कधी शेतकऱ्यांना रस्त्यावर यायला लागत होतं. मग ह्या सगळी परिस्थिती असताना त्या धरणावरती दरवर्षी भरलंच याची शाश्वती नसताना आज त्या धरणातून जर कुठं पाणी योजना पिण्याची होत असेल तर असं या शेतकऱ्यांमध्ये सगळ्यांमध्ये भावना आहे की आमचा हक्क हिरावला जातोय आणि ते असणं स्वाभाविक आहे कारण त्या धरणाच्या लाभक्षेत्रावरच बागायती शेती केली जाते. शेतकरी उन्हाळ्यामध्ये जी काही पिकं घ्यायची ती घेत आहेत आणि आज जर अशी परिस्थिती होत असेल तर मला वाटतं हे काही बरोबर नाही. आणि मग आज काही तिथल्या शेतकऱ्यांशी काही कार्यकर्त्यांशी जेव्हा फोन झाला तर त्यांना सांगितलं हे जर अशा पद्धतीनं होतंय, माझ्या अधिकाऱ्यांशी बोलणं होत होतं, त्याची माहिती पूर्ण मी घेतलेली आहे आणि आज जे कळतंय की 8 दिवसापूर्वी नगरवरून ह्या पाण्यासाठीची परवानगी तिथल्या जे काही जलसंपदाचे अधिकारी आहेत त्यांच्याकडनं घेतली. याच्या आधी त्यांनाही कुठली कल्पना नव्हती आणि आज ती योजना होण्याचा जो घाट घातला गेला आहे तर याला विरोध करण्यासाठी किंवा ज्या काही शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत की त्यांना पाणी देता पण त्याआधी तुम्हाला काय करावं लागेल या भागासाठी, आढळा लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी, तर त्यासाठी उद्या रविवारी शेतकऱ्यांनी डोंगरगावाला तिथल्या 5-7 गावांनी बैठक ठेवलेली आहे आणि त्या बैठकीला मला माहिती आहे की सगळे शेतकरी, तरुण वर्ग, सगळे युवा वर्ग तिथं, सगळे कार्यकर्ते तिथं उपस्थित राहणार आहेत. ती काही कुठले पक्षाची बैठक नाही, ती शेतकऱ्यांनी आयोजित केलेली बैठक आहे. मलाही त्या बैठकीचं निमंत्रण नाही आहे, परंतु मी त्या ह्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या बैठकीला मी जाणार आहे. बाकीच्याही नेतेमंडळीला माझी विनंती राहील की राजकारण बाजूला ठेवून ह्या तालुक्याच्या प्रश्नासाठी कुणाला त्या बैठकीला यायचं तर येऊ शकाल आणि तिथं जो काही आपण निर्णय घेणार आहे तर तो नक्कीच शेतकऱ्यांच्या बाजूचा निर्णय राहील, त्यामध्ये दुमत नाही. आदरणीय शेतकरी नेते डॉक्टर अजित नवलेही तिथे येत आहेत, त्यामुळं बाकीच्याही नेतेमंडळाला माझी विनंती राहील का तिथे या. इथं हा काही राजकीय पोळी भाजण्याचा विषय नाही आहे, तर हा आढळा खोऱ्यातील ज्या शेतकऱ्यांवरती ह्या योजनेमुळं अन्याय होणार आहे तर तो अन्याय होऊ नये, त्यामुळं निर्णय घेण्याचा ही वेळ आहे. आणि साहजिकच आहे की आपण ज्याप्रमाणं आत्तापर्यंत काही वेळेला कठोर निर्णय घेतले तसे आपण निर्णय नक्कीच घेणार आहोत आणि शेतकऱ्यांना नक्कीच भविष्यामध्ये पाण्याची शेतीसाठी भ्रांत भासणार नाही यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट एक राहिलं की EMS टाईम या न्यूज चॅनलनं ही घटना पहिल्यांदा लोकांसमोर आणली, सगळ्यांची जनजागृती केली, तरी या न्यूज चॅनलचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद.